अफीम, चरस, गांजा, मेफेड्रॉन, ब्राउन शुगर आणि बरेच काही ही महाराष्ट्राची ओळख बनत चालली आहे का असा प्रश्न आता विचारला जातोय. त्याचं कारण महाराष्ट्रामध्ये सुरू असलेला नशेचा बाजार. अगदी नागपूर ते पुणे आणि दापोली ते मुंबई असा या नशेचा प्रवास सुरू आहे. गेल्या काही दिवसात इथं झालेल्या कारवाया आणि जप्त केलेलं ड्रग्ज पाहता महाराष्ट्राला लागलेली ही नशेची कीड मुळासकट उखडून टाकायला हवी अशी मागणी होऊ लागली आहे. पाहुयात महाराष्ट्रात नशेचा बाजार कसा भरलाय. मुंबई, पुणे, नागपूर गेल्या काही दिवसांमध्ये फक्त शहरांची नावं बदलली आहेत पण घटना नाही. घटना आहेत अंमली पदार्थांच्या तस्करीच्या, विक्रीच्या आणि सेवनाच्या. पुणे म्हणजे सांस्कृतिक शहर आणि शिक्षणाचं माहेरघर, पण गेल्या काही महिन्यांमध्ये इथं कोयता गँगची दहशत आणि ड्रग्जच्या आहारी जाणारी तरुणाई हेच चित्र पाहायला मिळतंय. जानेवारी 2023 ते ऑगस्ट 2023 या 8 महिन्यात पुणे पोलिसांनी 11 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केलंय. त्यात अफीम, चरस, गांजा, मेफेड्रोन, ब्राउन शुगर, कोकेन, LSD, स्टॅप, LHD, MDMA, मशरूम आणि हशीश तेलाचा समावेश आहे. अंमली पदार्थ विरोधी अभियानांतर्गत नार्कोटिक्स 1 आणि 2 यांच्याकडनं कारवाई केली जाते. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण की समुपदेशन कॉलेज असेल, शाळा असतील, त्याचबरोबर सोसायटी असतील, त्या ठिकाणी जाऊन आपण जे काही प्रायव्हेट पब्लिक आहे किंवा मुलं आहेत त्यांच्याशी आपण समुपदेशन करत आहे. गेल्या वर्षभरात 9 कोटींचं ड्रग्ज जप्त केलं होतं, मात्र यावर्षी हाच आकडा 15 कोटींपेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे. आता मुंबईतली आकडेवारी पाहूया. 2021 मध्ये झालेल्या कारवाईत 16 किलो हिरोईन जप्त करण्यात आली. ह्याची किंमत होती 46 कोटी रुपये. यामध्ये 28 आरोपींना अटक करण्यात आली. चरस 113 किलो, ह्याची किंमत होती 45 कोटी रुपये. यामध्ये 70 आरोपींना अटक करण्यात आली. कोकेन 10 किलो, किंमत 12 कोटी रुपये. 26 आरोपींना अटक करण्यात आली. गांजा 3,700 किलो, किंमत 7 कोटी रुपये. 415 आरोपींना अटक करण्यात आली. MD 49 किलो, किंमत 32 कोटी रुपये. 162 आरोपींना अटक करण्यात आली. कफ सिरप 22,000 बाटल्या, किंमत 1 कोटी रुपये. 67 आरोपींना अटक करण्यात आली. 2022 मध्ये झालेल्या कारवाईतील आकडेवारी पहा. हिरोईन 5 किलो, किंमत 14 कोटी रुपये. 37 आरोपींना अटक करण्यात आली. चरस 45 किलो, किंमत 7 कोटी रुपये. 41 आरोपींना अटक करण्यात आली. कोकेन 1 किलो, किंमत 3 कोटी रुपये. 15 आरोपींना अटक करण्यात आली. गांजा 1,279 किलो, किंमत 3 कोटी रुपये. 535 आरोपींना अटक करण्यात आली. MD 2,459 किलो, किंमत 4,800 कोटी. 235 आरोपींना अटक करण्यात आली. कफ सिरप 12,000 बाटल्या, किंमत 71 लाख. 74 आरोपींना अटक करण्यात आली. जून 2023 पर्यंत झालेली कारवाई पहा. हिरोईन 1 किलो, किंमत 3 कोटी रुपये. 20 आरोपींना अटक करण्यात आली. चरस 6 किलो, किंमत 1.5 कोटी रुपये. 25 आरोपींना अटक करण्यात आली. गांजा 445 किलो, किंमत 1.5 कोटी. 525 आरोपींना अटक करण्यात आली. MD 15 किलो, किंमत 25 कोटी रुपये. 255 आरोपींना अटक करण्यात आली. त्यामुळेच की काय महाराष्ट्र सरकार ऍक्शन मोडवर आलंय. पोलिसांनी कडक कारवाईचे आदेश दिलेतच, पण त्यासोबत कफ सिरपचा गैरवापर रोखण्यासाठी औषध दुकानांना प्रिस्क्रिप्शन सिरप विक्रीवर मनाई केली आहे. शिवाय औषध दुकानात CCTV लावण्याचेही आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दुसरीकडे याच महिन्यात दापोलीतल्या समुद्र किनाऱ्यावर 250 किलोचं ड्रग्ज सापडलं होतं. एकूणच वाढत्या कारवाया पाहता तपास यंत्रणांसह प्रशासनासमोरची आव्हानं सुद्धा वाढली आहेत हे नक्की. महाराष्ट्र सरकार हा ड्रग्जचा विळखा कसा तोडणार हेही पाहावं लागेल. झिरो अवर साठी पुण्याहून मिकी घईसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.